ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्यालयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित कराड ते सातारा भव्य शेतकरी वारी पदयात्रा आणि सातारा ते मंत्रालय वाहनांद्वारे धडक मोर्चात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेतकरी बांधव आपल्या प्रश्नांसाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दिनांक 22 मे 2023 पासून रयत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी थेट मंत्रालयावर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चाची सुरुवात कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळास अभिवादन करून करण्यात आली. रयत क्रांती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार संघटना ऊस मजूर संघटना या मोर्चात सहभागी आहेत. सरपंचांच्या विविध मागण्या, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, ऊस वाहतूकदारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हा धडक मोर्चा संपन्न होत आहे. या मोर्चामध्ये महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून 5000 पेक्षा अधिक लोक आणि वाहनांचा मोठा ताफा सहभागी झाला आहे. धडक मोर्चामधील विविध मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चासकमान भामा आसखेड पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के काढणे, सेजमधील शेतकऱ्यांचा 15% परतावा प्रश्न हे प्रदीर्घ प्रलंबित प्रश्न यांचा समावेश आहे. त्यामुळे रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातून या मागण्यांशी संबंधित शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासह सहभागी झाले आहेत. राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे हे प्रश्न समजून घेतले असून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पदयात्रा आणि धडक मोर्चामध्ये आत्तापर्यंत शासनाकडून माननीय श्री प्रवीणजी दरेकर आणि माननीय श्री गोपीचंद पडळकर यांनी भेटी देऊन शासनापर्यंत मागण्या पोहोचून लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. मोर्चाचा आज 4th दिवस असून सातारा येथे पदयात्रेची सांगता होणार असून तिथून पुढे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीस्थळापासून वाहनाद्वारे सातारा ते थेट मंत्रालय धडक मोर्चा जाणार आहे. खेड तालुक्यातील सहभागींमध्ये श्री गजाननराव गांडेकर, सूर्यकांत काळभोर, प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब माशेरे, सुभाषराव पवळे, सुनील पोटवडे, विश्वास पोटवडे, बाळासाहेब दौंडकर, विठ्ठल आरगडे, मिनीनाथ साळुंखे, बाळासाहेब खलाटे, वसंतराव लोणारी, धीरज मुटके आणि काळूस पंचक्रोशीतील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. संध्यालयसाठी प्रतिनिधी प्रकाश अनंत, पुणे. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.